राज्यातील मोठा पक्ष असलेल्या मुख्यमंत्री पद असलेल्या पक्षाचं बंड होताना आपण पाहिले, अर्थातच शिवसेनेतील बंड. शिवसेनेमध्ये बंड झालं, त्यानंतर एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला गेले. गुवाहाटीमधून आमदार शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी काय डोंगर, काय झाडी काय डोंगर हा डायलॉग प्रसिद्ध झाला. त्यानंतर हे सगळे आमदार महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होत असताना देवेंद्र फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेली आपण सर्वांनी पाहिलं. या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री पद सोडलं, हेही सर्वांनी आपण पाहिलं. असं सगळं राजकीय नाट्य झाल्याच्या नंतर आता प्रश्न आणि उत्तर राहिलं होतं, ते म्हणजे आमदार अपात्रतेची सुनावणी कधी होणार. शिंदे आणि ठाकरे या गटातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, कोणाकडे पक्ष जाणार, कोणाचा व्हीप अधिकृत ठरणार, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मागच्या वर्षभरापासून होत आहे. मग ही गोष्ट न्यायालयामध्ये गेली, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला, विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला. या सगळ्या गोष्टीनंतर आता आमदार अपात्रतेची सुनावणी आजपासून होणार आहे. मग या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होईल, कोणाचे आमदार अपात्र ठरतील, कोणाचे पात्र ठरतील, या सगळ्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, 11 मेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने एक निकालपत्र जारी केलं. ज्या निकालपत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की शिंदे गटाचे खासदार आमदार आणि ठाकरे गटाचे आमदार या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. मग महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे हा विषय आला, त्यांच्याकडे ही सुनावणी आली. मग राहुल नार्वेकर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी घेऊन आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आली. परंतु ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या मागणीला कुठंतरी निकाल मिळत नाहीये, त्यांची मागणी मान्य केली जात नाहीये, असं ठाकरे गटाचं म्हणणं आलं. ठाकरे गटानं खंत व्यक्त केली आणि या विरोधात राहुल नार्वेकर वेळ काढूपणा करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी जी राहुल नार्वेकरांकडे आली आहे त्यासाठी वेळ काढूपणा करत आहेत, लवकरात लवकर निर्णय देत नाहीत, असं म्हणत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गट गेला. ठाकरे गटाने राहुल नार्वेकर हे वेळ काढूपणा करत असल्याचं म्हटलं. यावर धनंजय चंद्रचूड यांनी 11 मे रोजी राहुल नार्वेकरांना ताशेरे ओढत विधानसभा अध्यक्षांनी वेळ काढूपणा करू नये असं म्हणत लवकरात लवकर सुनावणी द्यावी असे आदेश दिले. या आदेशानंतर आता सुनावणी आजपासून म्हणजे सोमवार 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या आमदारांना बोलवण्यात येईल, पाचारण करण्यात आलेलं आहे असं राहुल नार्वेकरांनी म्हटले. त्याबरोबरच लवकरात लवकर ही सुनावणी सुनावण्यात येईल, या सुनावणीचा निकाल देण्यात येईल असं देखील राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयांच्या ताशेऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशानंतर म्हटलेलं आहे. मग राहुल नार्वेकरन या सुनावणीत नेमकं काय काय करणार आहेत, आजपासून ही सुनावणी सुरू होईल. दोन्ही गटाच्या आमदारांना, प्रत्येक आमदाराला त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलंय काय, या सगळ्या गोष्टीचे पुरावे साक्ष हे सगळं द्यावं लागणार आहे. त्यासाठी दोन्ही गटाची बाजू ऐकून घेण्यासाठी, युक्तिवाद करण्यासाठी सुरुवातीला वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही गटाच्या पक्षप्रमुखांना युक्तिवाद करण्यासाठी, त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यावर ती गोष्ट, ती तो युक्तिवाद असेल, या सगळ्या गोष्टीच्या नंतर राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यावा लागणार आहे. राहुल नार्वेकरांना हा निर्णय घ्यावा लागणार. मग राहुल नार्वेकर निर्णय नेमका कोणत्या आमदारांचा घेतील, कोणती अपात्रतेचा घेतील, तर 54 आमदारांचा हा विषय आहे. आमदारांचा 54 विषय आहे. त्यामध्ये सुरुवातीला शिंदे गटांचे 16 आमदार हे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन करून गेले आहेत असं ठाकरे गटाकडून उपाध्यक्षांकडे, विधानसभा उपाध्यक्षांकडे, तेव्हा अध्यक्ष नव्हते म्हणून असं एक पत्र देण्यात आलं. त्यानंतर शिंदेंचे 40 आमदार यांनी देखील संपूर्ण ह्या पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन करत पक्षातून हे केलंय असं म्हणत ठाकरे गटाकडून शिंदेंच्या 40 आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली विधानसभा अध्यक्षांकडे. त्यानंतर शिंदेंकडून आदित्य ठाकरे वगळता इतर आमदारांच्या, सर्व आमदारांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली
ठाकरे गटाच्या आमदारांच्या विरोधात, म्हणजे शिंदेंचे 40 आमदार आणि ठाकरे गटाचे 14 आमदार, यामध्ये केवळ एक आमदार वगळले, ते म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कुठलीही याचिका शिंदे गटाने दाखल केलेली नाही. शिंदे गटाचं त्यांच्या विरोधात काहीही म्हणणं नाही. अशा 54 आमदारांची सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांसमोर होत आहे, विधानसभा अध्यक्ष देणार आहेत. त्या सगळ्या सुनावणीची एकंदर कार्य पाहिलं तर तिचा कार्यकाळ 3 ते 4 महिने लागू शकतात अशी शक्यता संपूर्ण कायदेतज्ञ किंवा संपूर्ण लोकांकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण लोक असं म्हणत आहेत. मग यामध्ये नेमकं काय होणार, तर राहुल नार्वेकरांना हे ठरवावं लागणार आहे की शिंदेंचे आमदार बरोबर आहेत, पात्र आहेत का ठाकरेंचे आमदार पात्र आहेत. मग नेमके आमदार अपात्र कोणाचे ही पहिली बाब राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्ष म्हणून ठरवावी लागणार आहे. त्यानंतर दुसरी बाब म्हणजे शिंदेंची सेना, शिंदेंचा पक्ष, शिंदेंचा गट हा मूळ पक्ष आहे का ठाकरेंची सेना, ठाकरेंचा गट हा मूळ पक्ष आहे, हे देखील राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्ष म्हणून या आमदार अपात्रतेच्या सुनावणीमध्ये ठरवावं लागणार आहे. त्यानंतर अधिकृत व्हीप हा कोणाचा, भरत गोगावले शिंदे गटाचे व्हीप आहेत, हे कायदेशीररित्या चुकीची बाब आहे असं सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी सुनावले. त्यावर आता मग अधिकृत व्हीप कोणाचा, भरत गोगावले जर अधिकृत व्हीप नसतील तर सुनील प्रभू जे ठाकरे गटाचे अधिकृत व्हीप आहेत ते अधिकृत होतील का, ही देखील बाब, ही देखील सुनावणी या आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळेस विधानसभा अध्यक्षाने हा देखील निर्णय घ्यावा लागणार आहे. मग जर सुनील प्रभूंना अधिकृत व्हीप ठरवलं तर ठाकरे गटाचा अधिकृत व्हीप होत आहे, आणि जर ठाकरे गटाचा अधिकृत व्हीप मान्य नसेल विधानसभा अध्यक्षांना तर शिंदे गटाकडून आणखी कोणाला नवीन अधिकृत व्हीप म्हणून नेमण्यात आलं आहे का, हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये नेमके आमदार कोणाचे पात्र ठरतील आणि कोणाचे अपात्र ठरतील, या सगळ्याकडे राजकारण्यांचं, सामान्य जनतेचं, सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, कोणाचे आमदार अपात्र ठरतील, हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.